मराठा आरक्षणासाठी निमगोंदगाव येथे चंद्रशेखर पाटील साळुंके यांचे आमरण उपोषण सुरू होते. मराठ्यांना आरक्षण मिळावे व अंतरवालीसाठी येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज घटनेच्या निषेधात हे आमरण उपोषण सुरू होते. या दरम्यान मराठा आरक्षण मुद्द्यावर अद्याप कुठलाही तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरूच आहे. मात्र निमगोंदगाव येथील चंद्रशेखर पाटील साळुंके यांच्या उपोषणादरम्यान यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.